मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा मोठा डाव. आदित्य ठाकरेंविरोधात उतरवलं मिलिंद देवरांना. वरळीमध्ये तिरंगी लढाई फिक्स. 90-90-90 असा महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला. तर मित्रपक्षांना 18 जागा. बाळासाहेब थोरातांची माहिती. तर नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची बैठक. अमित शहा यांना दारात तरी उभं करतील का? दलबदलूवरती विश्वास कोण ठेवणार? इंदापूरमधल्या सभेतनंच अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर हल्ला बोल. अजित पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर. सना मलिक यांना अनुशक्तीनगरमधनं तर जिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्वतनं तिकीट. तर सुनील टिंगरेंना वडगाव शेरीतनं उमेदवारी. चंद्रपूरमधनं किशोर जोरगेवारांच्या उमेदवारीला भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध. मुनगंटीवारांची थेट दिल्लीत धाव. तर भाजप कार्यकर्त्यांनी घेतली फडणवीसांची भेट. पुतणे कंपनी काकांचं ऐकतात असं नाही. समीर भुजबळांनी नांदगावमधनं निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबद्दल छगन भुजबळांची मार्मिक टिप्पणी. महाराष्ट्राला गुलाबी राजकारणाची भुरळ. दादांपाठोपाठ फडणवीसांचाही गुलाबी अंदाज. गुलाबी रंगाचं जॅकेट घालून भरला अर्ज. मिरजमध्ये सांगली पॅटर्नची चर्चा. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आग्रही. जागा न मिळाल्यास सांगली पॅटर्न राबवण्याचा काँग्रेसचा इशारा. आचारसंहितेदरम्यान पुणे पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई. सहकारनगरमध्ये नाकाबंदी दरम्यान एका गाडीत आढळलं 138 कोटींचं सोनं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 10 कोटींपेक्षा अधिक रकमेची चांदी जप्त. खालापूर टोलनाक्यावर पोलिसांची कारवाई. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईत नाही. दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठेच्या अशा वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक मोठा डाव खेळलाय. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतनं मिलिंद देवरा यांना शिवसेनेचं तिकीट मिळालंय. मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र त्यांना आमदारकीसाठी वरळीमधनं मैदानामध्ये उतरवलं जात आहे. त्यामुळे वरळीमध्ये आता हाय वोल्टेज तिरंगी लढत पाहायला मिळेल. विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे अशी लढत असणार आहे. वरळीकरांना अनेक वर्ष न्यायाची प्रतीक्षा होती. मात्र आता आम्ही आमचं विजन मांडणार अशी पोस्ट शेअर करत मिलिंद देवरांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आणि उमेदवारीबद्दल जाहीर करताना मिलिंद देवरांनी काय म्हटलं, त्यांनी ट्विटरवरती आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. वरळी आणि वरळीकरांना मी न्याय देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्यावरती दाखवला. लवकरच आम्ही वरळी मतदारसंघाबाबत पुढचं धोरण जाहीर करू. तर वरळीतील आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीकडनं वेगवेगळी नावं पुढे येत होती. भाजपच्या शायना एनसी शिवसेनेच्या निशाणीवरती लढतील अशीही सुद्धा एक चर्चा होती. त्यानंतर मिलिंद देवरांचं नाव पुढे आलं. यावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांवरती निशाणाही साधला. एकनाथ शिंदेने स्वतः उभं राहावं ना. एकनाथ शिंदेने स्वतः उभं राहावं किंवा दिल्लीतून उमेदवार आणावा, जय शहाना उभं करावं, एवढी महत्वाची जागा आहे ती. कोणाला उभं करावं त्यांनी? वरळीला किंवा अन्य ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे जर उमेदवार नसतील स्वतःचे, तर त्यांनी उमेदवार घ्यावे बाहेरचे आणि उभे करावे. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरनं अजूनही रस्सीखेच सुरूच आहे. जवळपास 90% जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. पण बऱ्याच जागा अशा आहेत की जिथे अजूनही उमेदवार निश्चिती नाही. याच उर्वरित जागांवरनं दिल्लीमध्ये दोनही आघाडी आणि युतीच्या बैठका सुरू आहेत. ठाकरे गटासोबत काँग्रेसचा जागा वाटपाचा तिढा आता दिल्लीच्या दरबारात जातोय. आधी समोर आलेला 85-85-85 या जागांचा फॉर्म्युला आता बदलला गेलाय असं बाळासाहेब थोरात म्हणतात. काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष या तीन पक्षांच्या जागा वाढल्यात. त्या 90-90-90 झाल्यात.
तर 18 जागा आम्ही आमच्या मित्रपक्षांना दिलं असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं। पक्षांकरता ठेवलेले आहेत 18 जागा ठेवलेले आहेत। आता त्यामधून किती मित्रपक्ष आता निर्णयापतीने वाटप होतंय ते पाहतोय आम्ही। मला वाटतं सर्व मित्रपक्षाला सुद्धा चांगल्या अत्यंत समाधानी करण्याचा प्रयत्न आमचा तो आता 90-90 झालेला आहे। आता असं काही विषय असतील तर ती चर्चा आम्ही एकत्र करत असतो। महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसतो। एवढा मोठी निवडणूक आहे, संपूर्ण राज्याची निवडणूक आहे, 288 जागांची निवडणूक आहे। काही ना काही प्रश्न येत असतात, आम्ही ते सोडवत असतो आणि ते सोडवले जातील। आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे। अजूनपर्यंत अधिकृत पद्धतीनं तीनही पक्षांनी या नव्या फॉर्म्युलाची घोषणा केलेली नाहीये। या जागा वाटपावरती ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांकडनं जोरदार टोलेबाजी मात्र रंगलेली आहे। आम्ही आमच्या भाषेत वृत्तपत्राच्या एडिट करणं म्हणतो आम्ही, ते थोडंसं एडिटिंग होऊ शकतं, नावात एडिटिंग होणं, नावात होऊ शकतं किंवा जागात होऊ शकतं। काँग्रेस आम्ही राष्ट्रवादी ह्यांच्यामध्ये एखाद दुसऱ्या जागेवर पुन्हा चर्चा होऊ शकते, काही पेच नाही। एक लक्षात घ्या, रामटेकची जागा शिवसेनेचा विद्यमान आमदार आहे, सांगोल्याच्या जागेवर शिवसेनेचा विद्यमान आमदार आहे। तिथे निर्णय आम्हाला घ्यायचा आहे, आम्ही निर्णय घेणार आहोत तिथे काय करायचं ते। हमें आंकड़े में नहीं जाना है, हमें महाराष्ट्र में मेरिट के आधार पर हम महाविकास आघाड़ी के सभी लोग हम काम कर रहे हैं। और महाराष्ट्र की जो महाराष्ट्रद्रोही सरकार है, शिवद्रोही सरकार है, महाराष्ट्र को डी लालबाग विधानसभा मतदार संघातले विभाग संघटक सुधीर साळवींना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केलाय आणि त्यांना तातडीने मातोश्रीवरती भेटायला बोलवलंय। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे लालबागमध्ये सुधीर साळवींच्या समर्थनात शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली आहे। या मतदारसंघातनं उमेदवारीवरनं पेच होता। अजय चौधरींच्या उमेदवारीवरती काल शिक्कामोर्तब झालं, सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही। त्यानंतर त्यांचे असंख्य कार्यकर्ते नाराज झाले, लालबागच्या शिवसेनेच्या शाखेसमोर घोषणाबाजी झाली आणि आता उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार असल्याची माहिती मिळते। उदय जाधव अधिक अपडेट्स देतात। उदय, मातोश्रीवरती शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघातील विभाग संघटक शिवसेना ठाकरे गटाचे सुधीर साळवी यांना काही वेळापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आलेला आहे आणि अधिक चर्चा करण्यासाठी मातोश्रीवरती त्यांना बोलवणं आलेलं आहे। त्यानुसार सुधीर साळवी हे मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत, त्यांची आता मातोश्रीवरती बैठक होणार आहे। कालच आपण पाहिलं आहे की शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा एकदा ठाकरे गटातून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर सुधीर साळवी यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत लालबागमध्ये नाराजी आणि निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे। त्याची दखल आता कुठेतरी मातोश्रीने घेतली असल्याचं समजत आहे आणि त्यानंतरच त्यांना सुधीर साळवींना मातोश्रीवरती बोलवलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये सुधीर साळवी लालबागमध्ये सभा घेऊन आपलं मत आणि आपला एकूण पुढची निर्णय जो आहे ते जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। उद्या अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। आणि या बातमीसोबतच बुलेटिन